सहकार विभाग राष्ट्रवादीकडे आहे अजितदादांच्या हातात अर्थमंत्री आहेत ते चावे आहे हे आदेश काढत असताना बाकीच्यांना गाफी ठेवून आदेश काढला आणि त्याच्यानंतर झालं कारण साखर कारखाना आपण पाहिलं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दादा सर्वाधिक साखर कारखाने हा इतिहास आहे ते याच्यामध्ये काय आहे की साखर कारखानदारांची गेल्या आठवड्यामध्ये बैठक पुण्यामध्ये झालं हे मला समजलं साखर संघाच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचा साखर संघ जो आहे वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट जे आहे तो संघ हा या साखर सम्राटांचा आहे खरं म्हटलं तर वसंतदादानी त्या संघाची स्थापना करत असताना किंवा वसंतदादा साखर संकुल उभा करत असताना इन्स्टिट्यूट उभा करत असताना नवं संशोधन कसं ऊसाच्या जातीमध्ये करता येईल साखरेला जागतिक बाजारपेठ कशी मिळवून देता येईल हा हेतू ये डोळ्यासमोर ठेवलेला होता परंतु हे साखर इन्स्टिट्यूट जे आहे वसंतदादा हे बडा बडे मिया यांनी ताब्यात घेतलं आणि ते साखर कारखानदारांचंच होऊन गेलं आणि त्यामुळं ते नेहमी शेतकऱ्यांकडून कर त्याच्या खिशातून पैसे कसे काढता येतील ही भूमिका घेतली आणि आलगद तुम्ही म्हटला तसं आहे की सहकार मंत्री हे कारखानदारी लॉबीशी संबंधित आहेत सहकार मंत्री आणि त्यांना लक्षात आलं की आपले बंधू भावभंड दादरे शेतर यादीत जातील कर्ज बाजारी होतील आणि यंडो सर्पान पिऊन मरतील ही त्यांना भावना तयार झाली आणि त्यामुळं तातडीनं हा निर्णय घेतला मुळामध्ये एका बाजूला एक देश एक बाजारपेठ ही जर घोषणा या देशाच्या पंतप्रधानांनी केली असेल तर तुम्ही शेतकऱ्याच्या शेतमालावरती निर्बंध लादणारे कोण तुम्ही काही शेतकऱ्याच्या उसाचा मालक आहात का आणि म्हणून कोणत्याही शेतमालावरती निर्बंध असता कामा नाहीत ही निश्चितपणानं आमची भूमिका आहे दुर्दैव हे आहे की शेतकऱ्याचा टमाट्याचा भाव वाढल्याबरोबर सगळीकडनं दंगा सुरू झाला उसावरती झोंडबंदी आली याच्यावर मात्र कोण बोलायला तयार नाही अलीकडच्या काळामध्ये नव्या पिढीतले थोर विचारवंत रोहित दादा पवार हे प्रत्येक गोष्टीवर आपले मत मांडत असतात आणि फार अभ्यासूपणाचं एक आभास निर्माण करत असतात या राज्यामध्ये आणि यांचं नाव मी ठेवलेले आहे छोटे मिया कारण ते पवारसाहेब बडे मिया आहेत आणि हे छोटे मिया आहेत आता या छोटे मियाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्यांच्या उसाच्या झोन झोंडबंदी आल्यानंतर हे छोटे मिया गप का होते याच्यावरती हिंची वैचारिकता त्यांनी का पाजळली नाही ती कुठं घाण पडलेली होती का प्रश्न दुसरा या छोटे मी मला विचारायचा आहे की टमाट्याचे भाव वाढल्यानंतर अनेकांनी या भाव वाढीला विरोध केलेला होता त्या त्यावेळी दोन पैसे शेतकऱ्याला मिळत आहेत म्हटलेवर शेतकऱ्यांच्या बाजूने समर्थन करायला हे छोटे मिया का आले नाही या छोटे मियांना मला आता प्रश्न विचारायचा आहे की सर्व व्यवसाय जर खुले असतील तुमच्या बडे मियाच्या आजोबांच्या काळामध्ये या देशामध्ये जर खुली अर्थव्यवस्था आली असेल मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये तर या छोटे मियांला मला एक प्रश्न विचारायचा आहे की दोन साखर कारखान्याच्या मधलं हवाई अंतर काढण्याच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार आहे का तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहणार आहे का आणि हे छोटे मिया जर दोन साखर कारखान्याच्या मधलं हवाई अंतर काढायला जर आंदोलन करायला उभा राहिले तर, तर आम्ही निश्चितपणानं त्यांच्या खंद्याला खंदा लावून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू एवढ्या मापक मी छोटे छोटेमेयांना हे तीनच प्रश्न विचारलेले आहेत एवढं मापक प्रश्नावर छोटे मिळ्यांनी आता उत्तर द्यावं अलीकडं छोटे मिया थोरांचा आदर ठेवा भाषा शैली अमुक अमुक असे वापरत आहेत कुणाला आम्ही काय बोललो की जोड मारायचा उद्योग करत आहेत मग या छोटे मिळ्यांना विकासाचा दृष्टिकोन आहे गावगाड्याविषयी जर कळवळ आहे तर मी गावगाड्याचेच प्रश्न या छोटे मेहाजवळ ठेवलेले आहेत आणि या छोटे मियांना माझं आव्हान आहे तुमची मागची भूमिका काय एकदा स्पष्ट करा एक एक भूमिका त्याच्यावर तिने समर्पक योग्य उत्तर दिलं तर मी त्यांचं स्वागत करन मला माहित आहे हे छोटे मिया म्हणणार आहे अशा माणसाचं उत्तर द्यायची मला गरज वाटत नाही कारण जे आपल्या अप, अंगावर येणार आहे जी पारंपरिक लुटीचा हक्क मिळालेला आहे आणि ती लूट जर ज्यावेळी जाणार आहे त्यावेळी छोटे मिया या विषयाला निश्चितपणानं बगल देणार आहेत मग माझे कार्यकर्ते उत्तर देतील माझे कार्यकर्ते सक्षम आहेत कार्यकर्ते सक्षमपेक्षा मी काय इथं काय अतिरिक्त संघटना नाही तुम्ही चालवत त्यामुळं मला वाटतंय तुम्ही मी बोलल्यावर यांना राग आला की मी शब्द जपून वापरायला पाहिजे होते सदाभावची जीभ घसरली आता मी छोटे मिळला अगदी सभ्यपणातन विचारलं आता बघूया सभ्यपणाच्या भाषेवर त्यांचं काय उत्तर येतो